निरोखी येथील रामदास करंदीकर यांच्या घरावरील छाप्या प्रकरणी स्पेशल 26 स्कीम मधील आनंद बाबू सदावर्ते याला पुणे येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. सदावर्ते याच्यामुळे पुढील तपासाला गती मिळणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निक्षित कुमार गडम यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितले. निरोखी येथील रामदास करंदीकर यांच्या घरावरील छाप्या प्रकरणी स्पेशल 26 स्कीम मधील आनंद बाबू सदावर्ते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. याला कुडा येथील न्यायालयासमोर हजर केले असता कुडा न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आनंद सदावर्ते हा 3 नंबरचा आरोपी आहे. या स्पेशल 26 टोळीच्या मुरक्यांसह अन्य 5 जण फरार असून त्यांना लवकरच जेरबंद केले जाईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गणम यांनी दिली आहे. या गावात जे दरोड्याचा प्रकार झालेला त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्या तपासामध्ये एक आरोपी पुण्यावरनं अटक करण्यात आलेला आहे. त्या आरोपीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यात आलेला आहे. तो माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्या आरोपीची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. त्या आरोपीची चौकशी करून उर्वरित आरोपी व गुन्ह्याच्या अनुषंगाने उर्वरित माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहे. व इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहे.